विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत दिवस 15 या अंतर्गत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वीसाठी विषय आहे गणित। मित्रांनो आपण दररोज हा सेतू अभ्यासक्रम व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मागील काही दिवसापासून, आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की सेतू अभ्यासक्रम हा दोन वर्गातील अभ्यासक्रमांना जोडणारा दुवा आहे। म्हणजे जे काही तुम्हाला मागील वर्षी यायला पाहिजे, ज्या क्षमता विकसित व्हायला पाहिजे तुमच्यामध्ये, त्या विकसित झाल्या किंवा नाही हे तपासण्याचं काम या सेतू अभ्यासक्रमामार्फत होणार आहे, केले जात आहे। तर असा हा सेतू अभ्यासक्रम आहे। तर बघूया आजच्या या सत्रामध्ये, आजच्या या दिवसामध्ये आपल्याला इयत्ता 10वीसाठी विषय गणित या अंतर्गत कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे तो। तर विद्यार्थी मित्रांनो हा जो अभ्यासक्रम आहे तो त्याचे मुद्दे वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवत चला, आणि जे काय स्वाध्याय असतील ते सुद्धा स्वाध्याय वहीमध्ये लिहित चला। उद्याला यावर आधारित एक चाचणी होणार आहे, 15 दिवसाच्या सिलेबसवर आधारित एक चाचणी आहे, 15 मार्कांची, 15 गुणांची, आणि त्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूल्यमापनासाठी धरण्यात येणार आहेत। तर ही काळजीपूर्वक तर बघूया आजचा अभ्यासक्रम काय आहे। सेतू अभ्यासक्रमांतर्गत घटक आहे बहुपदी, आणि उपघटक आहे बहुपदीचे अवयव पाडणे। क्षमता विधान आहे विद्यार्थ्यांना बहुपदीचे अवयव पाडता येणे। विद्यार्थ्यामध्ये कोणती क्षमता असायला पाहिजे? बहुपदीचे अवयव पाडता येणे ही क्षमता अपेक्षित आहे। तर बघूया बहुपदीचे अवयव त्या अंतर्गत येणारे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत। महत्त्वाचे मुद्दे व उजळणी मागील वर्षामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, तरी पण बघा बहुपदीचे अवयव कसे पाडतात ते। या ठिकाणी ax² + bx + c या प्रकारच्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी असे म्हणतो। कारण काय? कारण पहिल्या पदाचा घातांक जो आहे तो 2 आहे। अशा प्रकारच्या बहुपदीचे अवयव पाडण्याची पद्धत तुम्ही इयत्ता 8वीमध्ये शिकला आहात, यावर आधारित काही उदाहरणे आपण सोडवूयात। ax² + bx + c या प्रकारच्या बहुपदीला आपण काय म्हणतो? वर्ग बहुपदी म्हणतो। तर बघा यावर आधारित काही नमुना उदाहरणे दिली आहेत। या ठिकाणी खालील बहुपदीचे अवयव पाडा, 4x² - 8x। 4x कंसामध्ये आहे, x - 2। 4x हा सामायिक, 4x हा अवयव सामायिक काढून ते सोडवायचं आहे। त्याचप्रमाणे दुसरा आहे y² - 25। या ठिकाणी एका कंसात y - 5, दुसऱ्या कंसात y - 5, आणि हे सूत्र आहे आपल्याला मागील वर्षी आपण पाहिलं, a² - b² कंसामध्ये कंसाच्या बाहेर बरोबरचं चिन्ह, a + b एका कंसात, a - b दुसऱ्या कंसात, या सूत्रावरून आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे। त्याच्यानंतर तिसरा आहे, 3x² - 7x - 2। येथे अवयव पाडताना सर्वप्रथम पहिल्या व तिसऱ्या पदाच्या सहगुणकाचा गुणाकार करतात, आणि या ठिकाणी आपण करूया 3 × 2 = 6। आता 6 असे अवयव घेऊयात की त्यांची बेरीज 7 असेल, म्हणजेच आपल्या मधल्या पदाच्या सहगुणकाएवढी, म्हणजेच 6 + 1 = 7 असे आपण घेऊ शकतो। आता हे अवयव आपण मधल्या पदाची फोड करूयात व पुढील प्रमाणे मान्य करूयात, म्हणजेच काय होईल, 3x² + 6x + 1x + 2, म्हणजे 3x कंसाच्या बाहेर कंसामध्ये 1 + 3 आणि 1 दुसऱ्या कंसात 1 + 2, अशा प्रकारे 2 कंस मिळाले आपल्याला। 3 पहिला कंस 1 + 2, अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये 1 + 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये 3x + 1 दोन्ही कंस बंद आहेत। अशा प्रकारे आपण 3x² + 7x + 2 या वर्ग बहुपदीचे अवयव पाडू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वरील संकल्पनेवर आधारित काही प्रश्न सोडवता येतील तुम्हाला, तर तो प्रयत्न करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त। अशा प्रकारे आपण काय केलं, या ठिकाणी 3x² + 7x + 2 या बहुपदीचे अवयव पाडले। हे पाडताना काय केलं, आपण पहिल्या 2 पदांचा गुणाकार केला 3 + 2 आणि तो 6 आला। त्याच्यानंतर मधलं पद तेवढं यायला पाहिजे, बेरीज करा किंवा बेरीज केल्यात या 2 पदाचे, असे 2 पद घेतले आपण, 6 + 1 घेतला आणि ते काय केलं आपण 7 1 च्या ठिकाणी लिहिलं, अशा प्रकारे अवयव पाडले।
तर बघा या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आहे। आपल्याला खालील बहुपर्यायी प्रश्नांकरिता योग्य उत्तराचा पर्याय निवडा। खाली आपल्याला बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे पर्याय दिले आहेत, त्या पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पहिला प्रश्न आहे एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक दोन या बहुपदीचे अवयव रिकामी जागा आहेत। पर्याय आहेत ए बी सी आणि डी। प्रत्येक पर्याय आपल्याला या चार पर्यायामधून निवडून काढायचा आहे। तर या ठिकाणी एक्सचा सहगुण एक्सच्या वर्गाचा सहगुण किती आहे, एक आहे, आणि शेवटच्या पद किती आहे दोन। दोन आणि एक यांचा गुणाकार आणि बेरीज मधलं पद आलं पाहिजे म्हणजे तीन येते। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे ए एक्स अधिक दोन एका कंसात आणि एक्स अधिक एक एका कंसात दुसऱ्या कंसात म्हणजे असं पहिलं करेक्ट ऑप्शन येईल। या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे पहिला जो पर्याय आहे तो करेक्ट आहे म्हणजेच काय। अशा प्रकारे हे बाकीचे दोन पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत। दुसरा आहे चार बीचा वर्ग वजा नऊ या बहुपदीचा अवयव पाडा आणि तिसरा आहे पाच एक्स वर्ग वजा एकशे पंचवीस या बहुपदीचा अवयव रिकामी जागा आहे। अशा प्रकारच्या हे दोन आपल्याला तुम्हाला सोडवायचे आहेत। त्याच्यानंतर आहे खालील कृती पूर्ण करा। तर ही ॲक्टिव्हिटी आहे खालील कृती पूर्ण करण्याची। याच्यामध्ये पहिलं गणित आहे पाच एक्स वर्ग वजा बारा एक्स वजा नऊ या बहुपदीचा अवयव पाडण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। पाच एक्स वर्ग वजा रिकामी जागा अधिक रिकामी जागा वजा नऊ बरोबर। दुसरी स्टेप आहे पाच एक्स कंसामध्ये रिकामी जागा अधिक तीन कंसामध्ये रिकामी जागा पुन्हा। आणि शेवटची स्टेप आहे एका कंसामध्ये एक्स दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला लिहायचं आहे म्हणजे सोडून आल्यानंतर जे येईल ते त्या ठिकाणी लिहायचं आहे। तर बहुपदी काय होती आपल्याला अवयव पाडण्यासाठी पाच एक्स वर्ग वजा बारा एक्स वजा नऊ। आता आपल्याला पहिल्या पदाचा जो सहगुणक आहे एक्सच्या वर्गाचा तो पाच आहे आणि शेवटी नऊ आहे, या दोघांचा गुणाकार करायचा आणि बेरीजमधलं पद आलं पाहिजे असे दोन अवयव दोन संख्या निवडायचे। त्यानंतर दुसरं बघा एन स्क्वेअर मायनस फाईव्ह एन प्लस सिक्स म्हणजेच काय, एनचा वर्ग वजा पाच एन अधिक सहा या बहुपदीच्या अवयव पाडण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आपल्याला। ॲक्टिव्हिटीज ज्या दिलेली आहे ती दुसरी आहे, त्याचप्रमाणे तिसरी आहे एन वर्ग अधिक पाच एन अधिक दहा या बहुपदीचे अवयव पाडण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। अशा प्रकारच्या हे दोन्ही कृती तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि हे सर्व वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे हे कृती काय येतील ते। या ठिकाणी आपल्याला तिसरी कृती मी तुम्हाला सांगली समजा तर अशी येईल, त्याची हिंट सांगतो तुम्हाला काय येईल ते। आता पी वर्ग अधिक सात पी अधिक दहा या बहुपदीचे अवयव पाडण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आहे रिकामी जागा अधिक पाच पी अधिक दोन पी अधिक दहा असं आहे। तर या रिकाम्या जागेमध्ये काय येईल, पीचा वर्ग येईल, पीचा वर्ग अधिक पाच पी अधिक दोन पी म्हणजे सात पी झालं ते। त्याच्यानंतर खालची स्टेप काय येईल, पी कंसामध्ये पी अधिक पाच येईल, त्याच्यानंतर दोन येईल आणि सर्वात शेवटचं आहे पी अधिक दोन गुणिला पी अधिक पाच। अशा प्रकारे हे या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील बहुपदीचे अवयव पाडा। खालील जे बहुपदी आहेत त्या बहुपदीचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत। पहिली बहुपदी आहे सहा एक्स वर्ग वजा चोपन्न एक्स, सहा एक्स वर्ग वजा चोपन्न एक्स या बहुपदीचे अवयव पाडायचे आहे। त्याच्यानंतर आहे दुसरं काय आहे, सात पीचा वर्ग वजा त्रेसष्ट, सात पीचा वर्ग वजा त्रेसष्ट आहे। त्याच्यानंतर तिसरा आहे ए वर्ग अधिक अकरा ए वजा बेचाळीस, चौथा आहे दोन एच वर्ग अधिक बारा एच अधिक अठरा आणि पाचवं गणित आहे ज्याचा आपल्याला अवयव पाडायचा आहे ते आहे तीन केचा वर्ग वजा अठरा के अधिक पंधरा। अशा प्रकारचे हे सर्व बहुपदी आपल्याला या ठिकाणी अवयव पाडून सोडवायचे आहे। तर पहिल्याचं उत्तर यायला पाहिजे सहा एक्स कंसामध्ये एक्स वजा नऊ। अशा प्रकारे हे सर्व उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहायचे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा।